निर्माण करून सकलेले आहे आणि जरा जोरदार ट्राय हो दे सर्वांनी जरा मोठा प्रसंग ठिकाणी ट्राय बाजू तुझं स्वागत करायचं ओके घर पाडले हे पिढ्याने पिढ्या कुस्ती क्षेत्रामध्ये अग्निसराय आमच्या इथं परंपराच आहे कुस्तीमध्ये की आमचे मुलं कुस्तीमध्ये आतिश तोडकर असू सोनाली तोडकर असू ह्यांनी ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावलं आहे त्यामुळं आमच्या आष्टीचाच नाही बीड जिल्ह्यात तिने शान हे केली उंचवलेली आहे त्यामुळं आम्हाला तिच्याबद्दल खूप अभिमान आहे आमच्याकडून अशी अपेक्षा आहे की तिला शासनाने चांगल्या सेवेत रुजू करून घ्यावे त्यासाठी आम्ही गाव ग्रामस्थांनी सुरेश अण्णा धस यांच्या हस्ते तिचा मोठा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आहे मी गावकऱ्या सर्वांना थँक्यू बोलते कारण की हा महाराष्ट्र शासनाचा सर्वात मोठा म्हणजे क्रीडा क्षेत्राचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे आणि हा मला भेटला त्या म्हणजे माझं हे माझं भाग्यच म्हणायला लागेल आणि मी माझे ग्रामदैवत भैरवनाथच खूप आभारी आहे की हा पुरस्कार मला भेटला म्हणजे त्याला एक मला त्यांना समजलं आणि सर्व गावकऱ्यांचे पूर्ण महाराष्ट्राचे आणि पूर्ण देशाचे ब्लेसिंग आहे माझ्यावरती त्यामुळे मला हा पुरस्कार भेटला मी कधी स्वप्नही नव्हतं पाहिलं शक्यतो की मला हा पुरस्कार कधी भेटेल जेव्हा मी कुस्ती सुरू केली होती माझं पूर्ण गाव हे पहिलवानांचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि त्यात एक महिला कुस्तीगर म्हणून मला खूप अभिमान वाटतो की या गावात हा पुरस्कार आला आणि या एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बीड जिल्ह्यातील सर्वप्रथम पुरस्कार आहे जो शिष्यवृत्ती पुरस्कार येतो आहे जो बीड जिल्ह्यामध्ये हा म्हणजे सर्वात मोठा पुरस्कार आहे आणि तो मंगरूळ या गावातून भेटतो म्हणजे खूप आनंद होतो मी सध्या NS डिप्लोमा करते पटियालामध्ये तर नक्कीच माझी एक प्रयत्न राहील की खूप म्हणजे मी आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाऊन मी थांबले आणि खूप काही कारणं असतात कुस्ती म्हणजे मला खेळ सोडावा लागला गेम सोडावा लागला तर खूप साऱ्या मुली माझ्या पाठीमागे अजून तयार व्हावेत यासाठी मी आता प्रयत्न करते नक्कीच जे मी डिप्लोमामध्ये शिकले ते नक्कीच म्हणजे माझ्या काही इंजुरीमुळे वगैरे मी गेम सोडला आहे